जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या युवतींच्या शेतकरी पुत्रांच्या तसेच जनसामान्यांच्या समस्या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने युवा आक्रोश मोर्चाचे आयोजन 16 एप्रिलला केले होते. विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वेळेत व तातडीने देण्यात यावी. भाजपा शासनाने वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे बेरोजगारांना त्वरित रोजगार उपलब्ध करून द्यावा. एमपीएससीच्या कमी केलेल्या जागा परत वाढविण्यात याव्यात. पोलीस रिपाई भरतीमध्ये रिटायरमेंट कोटा 100% भरण्यात यावा आदी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना सदर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच युवकांना यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं बरोबर 4 वर्षापूर्वी याच दिवशी 2014 आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी मतदान केलं होत आणि त्यावेळेच वातावरण आणि आजचं वातावरण हे जर तुम्ही या ठिकाणी तपासलं तर एक जमीन आसमानचा फरक दोन्ही वातावरणामध्ये पडलेला तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला. तर केंद्रातली राज्यातली अनेक महत्वाची पदं राज्यातलं मुख्यमंत्री पद असेल अनेक महत्वाची पदं आज विदर्भामध्ये आहेत. तर गेल्या 3-3.5 वर्षापासून राज्यातल्या शासनानं आणि 4 वर्षापासून मोदी शासनानं विदर्भातल्या तरुणांसाठी काय केलं माझ्या बुलढाण्यातल्या तरुणांसाठी त्यांनी काय केलं याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आम्ही आयोजित केला होता. याच्यात 2014 प्रामुख्याने ज्या त्यांच्या घोषणा होत्या की वर्षाला 2 कोटी तरुणांना आम्ही रोजगार देऊ स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 1 लाख तरुणांना आम्ही रोजगार उपलब्ध करू ह्या ज्या त्यांच्या घोषणा होत्या तर त्याची किती पूर्तता या माध्यमातून झाली आहे. बुलढाण्यातल्या किती तरुणांना स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग मिळाली आहे त्यातनं किती रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षापासून शासनातल्या सर्व स्तरातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीची जी मिळणारी शिष्यवृत्ती आहे ती संपूर्ण पद्धतीने OBC, SBC, VJNT, EBC सर्व प्रकारची स्कॉलरशिप येणं बंद झालेलं आहे.